आता बातमीपत्र विस्ताराने शिरपूर वरवाडे गावातील एका 3 मजली इमारतीच्या तळमजल्यात सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत 4.5 लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्य एस यांना मिळालेल्या बातमीवरून अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा देवीदास शेळके, पोलीस निरीक्षक शिरपूर शहर, पोलीस स्टेशन अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरवाडे गावात महात्मा फुले पुतळ्याचे पुढे तेजस्विनी निवास पिवळ्या रंगाच्या 3 मजली इमारतीच्या तळघरात आरोपी नारायण अशोक पगारे, वय वर्ष 39 राहणार, वरवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे, हा बनावट दारू बनवण्याचा कारखाना तयार करून बनावट दारू तयार करीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक चैतन्य एस यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी वरवाडे गावात जाऊन आरोपिताच्या घरातील तळमजल्यात मानवी शरीरास घातक द्रव्य स्पिरिटच्या सहाय्याने देशी व विदेशी दारू व साहित्यासह सुमारे 4,51,881 रुपयाच्या किमतीचे विविध कंपनीचे देशी विदेशी दारूच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बूच, बाटली सील करण्याचे मशीन अशा विविध साहित्यासह अवैधरित्या आपल्या घरात बनावट दारू बनवण्याच्या कारखान्यासह मिळून आल्याने त्याच्यावर शिरपूर शहर पोलीस स्टेशनला भांडवी कलम 120(b), 328, 420, 485, 486 तसेच 487 महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलमप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, मुकेश गुजर, जितेंद्र आखाडे, रफिक मुल्ला, आरिफ शेख, सचिन गोमसाळे, मनोज बागुल, मनोज पाटील, कविता देशमुख, अश्विनी मोरे, अखिल पठाण, प्रवीण नेरकर यांचा सहभाग होता.